राष्ट्रवादीला खिंडार पाडून सत्तेत गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील प्रेम चांगलंच वाढल्याचं दिसतंय. पुण्यातील लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यातील कार्यक्रमात त्याची प्रचिती आली. पुण्यातील पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजितदादा हे पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात एकत्र आले होते. मात्र व्यासपीठावर येताना अजित पवार जाणीवपूर्वक शरद पवारांच्या पाठीमागून गेले आणि कार्यक्रम झाल्यावर देखील ते त्यांच्या पाठीमागूनच बाहेर पडले. त्याचं झालं असं की कार्यक्रमातील भाषण आटोपल्यावर व्यासपीठावरच्या पाहुण्यांचा निरोप घेताना मोदींनी अजितदादांना प्रेमाने हलका फटका मारला तेव्हा क्षणातच गालात हसलेल्या अजितदादांचा चेहरा आणखीनच खुलला. ही मोदींची अजितदादांना शाबासकी असल्याचं बोललं जात आहे. नक्की काय घडलं तुम्हीच पहा. विशेष म्हणजे कार्यक्रम सुरू होण्याआधी व्यासपीठावर येताच मोदी आणि शरद पवार यांच्यात हास्यविनोद रंगल्याचं दिसलं होतं. तर पुण्यातील कार्यक्रम संपल्यानंतर मोदींनी अजितदादांना फटका मारला. हा योगायोग असला तरी या घटना व्यासपीठावर घडल्याने चर्चा रंगणार हे निश्चित.